राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या बैठकीत पवार घेणार आहेत. तसंच या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचनेत झालेल्या बदलामुळे आघाडीतील खुसफुसीवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. 6 ऑक्टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बैठकीला सगळ्या मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माहिती पवार या बैठकीत घेणार असून कोणत्या विभागात किती नुकसान झालंय, पंचनामे झालेत का, मदतीसंदर्भात काय करता येईल या संदर्भात चर्चा या बैठकीत होणं अपेक्षित आहे. तसंच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात दौरा करण्याच्या सूचना देखील पवार देतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान या बैठकीला स्वतः शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे यांच्यासह इतरही मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.